भाजपा थाने जिला अध्यक्ष दयानंद चोरघे ने अपने जनसंपर्क कार्यालय नासिक रोड सरौली में सपरिवार दीपावली उत्सव समारोह के शुभ अवसर पर लक्ष्मी माता की पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को दीपावली की शुभकामनाएं दी। माँ भाई रानी या सकला ओ वाले देव जय पांडुरंगा ओ हर पांडुरंगा जप माई वल्लभा राई चा वल्लभा पाई चा कुर्बंडाये जी चंद्रभागे माजे सोडुनिया देती गिंजा पादा का वैष्णव नाच रंगा ओ हर पांडुरंगा जप माई वल्लभा राई चा वल्लभा पाई जुलगा आषाढ़ी कार्तिक भक्त जयती ओ साधु संगठन भावे हो वाले मने नमः तुम्हें हो माता पिता तुम्हें हो तुम्हें हो बंधु सखा तुम्हें हो तुम्हें परिवाराच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीणच्या वतीने तमाम जनतेला या दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभरामध्ये दीपावली खूप मोठ्याने साजरा करत असतात लोक आणि दीपावली हा सण खूप मोठा असतो कारण प्रत्येक वर्षी वेगवेगळे सण असतात पण लास्ट जर कुठला जर सण असेल तर हा दीपावली असतो। त्याच्या दीपावलीनंतर पुन्हा नवीन वर्ष चालू होतं आणि असेच माझी म्हणजे माझ्याकडून तमाम जनतेंना या दीपावलीच्या शुभेच्छा देतो। सर्वांचं आरोग्य निरोगी राहावं, सर्वांनी सुख समृद्धीने जीवन जगावं हेच मी खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो। आणि मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपले गणेश उत्सव साजरा झाला, त्याच्या अगोदर रमजान महिना मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असतो तो साजरा केला। खऱ्या अर्थाने म्हणजे या दीपावलीमध्ये सर्व हिंदू मुस्लिम सर्व जाती जमातीची सगळी नागरिक खऱ्या अर्थाने या सणामध्ये नेहमी सहभाग करत असतात, खूप फटाक्याची आतिषबाजी करत असतात। म्हणजे खऱ्या अर्थाने श्रीराम 14 वर्षे वनवासाला गेले होते आणि म्हणजे याचा एक दीपावलीचा एक सत्सार असा आहे की ज्या वेळेला रामाचा वनवास संपवून जेव्हा त्यांनी अयोध्येमध्ये पुन्हा पदार्पण केला त्यावेळेला ही दीपावली तिथे साजरा करण्यात आली आणि असेच म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने लोक आतापर्यंत ही दीपावली साजरा करत असतात। पुन्हा सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो।